आम्ही रस्त्यांची सफाई करतो तिजोरीची नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. आम्ही रस्त्यांची धुलाई करत आहोत, रस्त्यांची सफाई करत आहोत, आम्ही तिजोरीची सफाई आणि धुलाई नाही केली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात विरोधकांना लगावला. करोनामध्ये ज्या पद्धतीने जो भ्रष्टाचार झाला त्याचा पाडा मी अधिवेशनात वाचला आहे, असंही शिंदे म्हणाले. मुंबईतील माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांच्या पत्नी ज्योती खान यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाताना शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यातील किसान नगर परिसरात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मी मुख्यमंत्री म्हणून रस्त्यावर उतरून काम करतो आहे. रस्त्यातील मुंबईतील रस्ते पाण्याने ज्या पद्धतीने धुतले जातात तो प्रकल्प भविष्यात राज्यभर राबवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. सरकारच्या कामावर विश्वास ठेवून आत्तापर्यंत 500 अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भविष्यात ही यादी खूप मोठी होणार आहे, असं शिंदे या प्रसंगी म्हणाले. पुन्हा एकदा 200 वर डीप क्लीन ड्राईव्ह हा सलग 4th आठवडा आपण करतोय. याचे परिणाम सकारात्मक आहेत. हिवाळ्यामध्ये थोडं हवा स्टॅग्नंट राहिल्यामुळे काही ठिकाणी याचा आपल्याला परिणाम जाणवत असेल, परंतु डीप क्लीन ड्राईव्हमुळे आज आपण पाहतोय की रस्त्यावर असलेली धूळ माती डेब्रीज महापालिकेचे कर्मचारी काढतायत, रस्ते पाण्याने धुतायत. आणि माझं त्यांना सूचना आहेत की अल्टरनेट डे पाण्याने रस्ते धुतले पाहिजे, जेणेकरून धूळ धुलीकण कचरा हा सगळा रस्त्यावरचा गायब होईल. फॉगर पाण्याचे लावलेले आहेत, हवेतले धुलीकण देखील खाली येतील. त्याचबरोबर अँटीस्मोक गन देखील या ठिकाणी वापरतायत. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, मेकनाइज स्वीपिंग देखील सुरू आहे, ते सक्शन मशीन पण लावलेलं आहे. जे आपले प्युरिफायर जे आहेत ते देखील आपण मागवलेत. एअर प्युरिफायर आले काय सुधाकर? आणि त्याबरोबर या ठिकाणी जे जे हवेतलं प्रदूषण कमी करण्यासंदर्भात ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या महापालिका या ठिकाणी करते. त्यांना मी टप्प्याटप्प्याने 1000 टँकर पाण्याचे भाड्याने घ्यायला सांगितले, परंतु हे पिण्याचं पाणी वापरता येणार नाही, वापरत नाहीत. रिसायकल केलेलं पाणी, बोरिंगचं पाणी, जुन्या विहिरींचं पाणी यामध्ये वापरलं जातं आहे, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा देखील गैरवापर होणार नाही याची काळजी आपण घेतोय. पूर्ण मुंबई या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे, जगभरातले टुरिस्ट इथं येतात, आणि म्हणून मुंबईमधले रोड, फुटपाथ, गटर्स, नाले, पब्लिक टॉयलेट, मेन रोड, अंतर्गत रस्ते, गल्लीबोळातले रस्ते, हे सगळं स्वच्छ करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर, वरळीत आज आपण डीप क्लीन केला, खरंच इतकी अस्वच्छता आहे? वरळी असं नाही आहे, पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना, ती साफ करायची आहे, आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. मी एवढंच सांगतो, यामध्ये मुंबईकरांचं आरोग्य जे आहे हे सुदृढ राहावं, प्रदूषण मुक्त मुंबई व्हावी, स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, निरोगी व्हावी, हे आमचं टार्गेट आहे, अजेंडा आहे. त्यामुळे कुणाला काय वाटतं यापेक्षा मुंबईकरांना काय वाटतं याला आमचं महत्व आहे. नेते आमच्याकडे आले होते, 4 मुद्द्यांचं त्यांनी प्रतिज्ञापत्र आणलं होतं, तेव्हा त्यांची ऑफिस उतरली असेल तर महाविकास आघाडी सरकार हे 3 वर्षांपूर्वी गेलं सरकार, ते आता सरकार बरोबर सगळं गेलं, म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय. जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय. काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे, परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही, आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने
त्यांची भंभेरी उडालेली आहे, पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, हे कामाने आम्ही उत्तर त्यांना देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.